नमस्कार, दिवाळीच्या सर्व खवय्यांना खूप खूप शुभेच्छा. आज आपण करतोय भारतीय उपखंडात सर्वात आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ गुलाबजाम. खेड्यापासून ते शहरापर्यंत, स्ट्रीट फूडपासून ते फाईव्ह स्टार हॉटेलपर्यंत सगळीकडेच हा गुलाबजाम मिळतो आणि अगदी खवय्यांच्या खाण्याच्या स्पर्धासुद्धा याच गुलाबजामच्या लागतात. आणि खव्याच्या गुलाबजामची सर तर कशालाच येत नाही. चला तर मग आता हे बनवायला सुरुवात करूया. गुलाबजामचा आता पाक करायचा आहे तर त्यासाठी मी इथे 2 कप साखर घेतली आहे. तर त्यात 2 कप पाणी घालायचं आहे. आता साखर मेल्ट करून घ्यायची आहे. आता साखर विरघळली आहे तर यामध्ये 1/2 छोटा चमचा वेलची पूड घालती आहे. तुम्ही यामध्ये केशर किंवा रोज इसेन्स पण वापरू शकता. गुलाबजामसाठी आपण थोडा जास्तच पाक करत असतो कारण गुलाबजाम त्यामध्ये पूर्णपणे बुडाला पाहिजे. आपल्याला बिनतारी पाक तयार करायचा आहे. 1 तारी किंवा 2 तारी पाक करायचा नाही. तर थोडा चिपचिपा झाला की आपण गॅस बंद करणार आहोत. उकळी आल्यानंतर आता 5 मिनटं झालेली आहे तर आपण पाहूयात कसा झाला आहे पाक. झालेला आहे, ह्याची तार निघत नाही आहे पण हा चिकट झालेला आहे. तर गॅस बंद करूया. हा असाच झाकून ठेवूयात म्हणजे तो गरम राहील. गुलाबजामसाठी मी इथे 1/2 किलो खवा घेतला आहे. खवा नेहमी ताजा असावा, त्यात भेसळ नसावी, त्यामुळे खात्रीच्या माणसाकडूनच खवा घ्यावा. आणि नेहमी असा क्रीम कलरचा खवा घ्यावा, पांढऱ्या रंगाचा खवा घेऊ नये कारण त्यामध्ये फॅट पर्सेंटेज कमी असतं आणि फॅट कमी असलं की तुमचे गुलाबजाम फुटण्याची शक्यता असते. आधी हा खवा चांगला मळून घेऊया. त्याच्यात गाठी वगैरे राहायला नाही पाहिजेत. खवा छान मळून झालाय तर यामध्ये आता मैदा घालायचा आहे. याला साधारण 50 ग्रॅम मैदा लागतो. अंदाजे 3.5 ते 4 टेबलस्पून लागतो. तर आधी मी 2 टेबलस्पून मैदा घालतीये. 2 चमचे घातलाय तर आता मळून घेते. मैदा जास्त झाला तरी तुमचे गुलाबजाम गच्च होतात आणि कमी झाले तर फुटतात. त्यामुळे मैद्याचं प्रमाण अगदी योग्य पाहिजे तरच गुलाबजाम छान होतो. आणखी थोडा मैदा लागेल तर घालूया. आणि एकत्र करून व्यवस्थित मळायचं आहे. खवा आणि मैदा छान एकत्र व्हायला पाहिजे. पूर्णपणे एकजीव झाला तरच तुमचे गुलाबजाम हलके होतात आणि आतपर्यंत पाक शिरतो. त्यामुळे चांगलं मळून घ्यायचं आहे. यात कुठल्याही प्रकारच्या गाठी राहू नयेत. आता खवा मळून झालेला आहे. याला मला जवळपास 4 टेबलस्पून मैदा लागलेला आहे. मैद्याचं प्रमाण हे तुमचा खवा कसा आहे त्यावर पण अवलंबून असतं, त्यामुळे मैदा कमी जास्त लागू शकतो. आता हव्या त्या आकाराचे गुलाबजाम करायचे आहेत. मी इथे हा चमचा घेतला आहे 1 टेबलस्पून, तर त्यामध्ये ठेवून मी करतीये. मी थोडे मोठेच गुलाबजाम करतीये. तुम्हाला जो साईज पाहिजे असेल त्या आकाराचा चमचा घ्यायचा, म्हणजे त्या आकाराचे एकसारखे गुलाबजाम तयार होतात. असं आणि चांगलं व्यवस्थित परत मळून गोल करायचं आहे. त्याच्यात कुठल्याही प्रकारचा क्रॅक येऊ नये. असं मळून केल्यामुळे क्रॅक येत नाहीत. आता हा असा गुलाबजाम तयार झालाय. तर मी आता असेच सर्व तयार करून घेते. आता हे सर्व गुलाबजाम मी तयार करून घेतलेत, व्यवस्थित झालेत, एका साईजचे झालेत आणि ह्याला कुठे क्रॅकही गेला नाही. तर आता हे तळून घेऊया. कढईत तेल गरम करायला ठेवलं आहे. मी इथे तेल घेतलंय, तुम्ही तूपही घेऊ शकता. तेल जास्त कडकडीत गरम करायचं नाही. मीडियम गरम झालं की गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि लो फ्लेमवरच सगळे गुलाबजाम तळायचे आहेत. तर आधी आपण आता यामध्ये 1 गुलाबजाम ट्रायलसाठी घालून बघूया. आता हा छान तळल्या गेला आहे.
आपला पहिला गुलाबजाम छान झाला आहे, तर आता यामध्ये हे घालूया. एक एक सोडायचे आहेत आणि एक पाचच गुलाबजाम मी आधी सोडतीये. आणि असं तेल हलवायचं आहे म्हणजे ते गुलाबजाम गोल गोल फिरतात, त्याला टच केलं तर ते तुटायची शक्यता असते. गुलाबजाम तळणं तसं स्किलचं काम आहे, कारण तो बुडाला पण चिकटायला नाही पाहिजे आणि त्याबरोबरच त्याला एकसारखा रंग पण आला पाहिजे. तर त्यासाठी असं गोल गोल चमचा फिरवायचा आहे तेलामध्ये, म्हणजे ते गुलाबजाम छान रोटेट होतात आणि त्याला एकसारखा रंग येतो. तुमचा तेल जर जास्त तापलं आहे असं तुम्हाला वाटत असेल तर मध्ये थोड्या वेळासाठी गॅस बंद करायचा आणि परत चालू करायचा. आता थोडे झाल्यानंतर त्याला टच केला चमचा तर चालतो, पण आधी अजिबात करायचा नाही. अजून थोडासा रंग बाकी आहे. आता हे झालेले आहेत, एकदम सुरेख झालेत आणि रंग पण एकसारखा आलेला आहे. आता हे डायरेक्ट आपल्याला पाकामध्ये घालायचे आहेत, म्हणजे ते छान मुरतात पाकामध्ये. जर पाक तुमचा थोडा थंड झाला तर तो परत गरम करून घ्यायचा, कारण जास्त गरम पाकही चालत नाही गुलाबजामला आणि थंडही चालत नाही, तो मीडियम हॉट पाहिजे. आता यामध्ये हे बाकीचे घालूया आणि मी सर्व असेच आता तळून घेते. आता ही दुसरी बॅच पण आपली झालेली आहे तर काढून घेऊया. सर्व गुलाबजाम तळून मी पाकात घातलेत. आता एक तास असेच झाकून ठेवायचे आहेत म्हणजे ते पाकात छान मुरतील. एक तास झालेला आहे, तर पाहूयात कसे झालेत आपले गुलाबजाम. मस्त एकदम भारी दिसत आहेत, व्यवस्थित फुगले आहेत, एका आकाराचे झाले आहेत आणि रंगसुद्धा एकसारखा आलेला आहे. तर आता एक टेस्ट करण्यासाठी या बाउलमध्ये काढून घेऊया. सॉफ्ट झालेला आहे आणि त्यासोबतच लुसलुशीत पण झालेला आहे. गुलाबजाम खाण्यासाठी तयार आहेत. रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक आणि शेअर करा. जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते पण अवश्य करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.